यत्ता सात्वी विषय गणित घटक क्रमांक 9 समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण उपघटक व्यस्त प्रमाणावरील उदाहरणे सोडवणे पाहूया आपण आता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयाचा अभ्यास पाहणार आहोत. पाठ्यक्रमात असं आपण समप्रमाण पाहिलं, आता ह्यात असं आपण व्यस्त प्रमाण पाहणार आहोत. पहा, व्यस्त प्रमाण म्हणजे काय? आता फक्त उलट आहे समप्रमाणाचे. पहा, आता इथं हे उदाहरण तुम्हाला दिसतंय, हे व्यस्त प्रमाणाचं आहे का समप्रमाणाचं आहे हे पाहणार आहोत. आता आपल्याला लक्षात आलं असेल, पाठ्यक्रमात असं आलं, एक पेन 5 रुपयाला असेल, दुसरा 2 रुपये किती असणार आहे 10 रुपयाला असतं. हे समप्रमाणाचं उदाहरण आहे. एक भाग वाढला तरी समजून दुसरे भाव वाढते, एक भाव कमी झाले तरी समजून दुसरे भाव कमी होते. हे समप्रमाणाचं उदाहरण. आता आपण पाहणार आहोत हे व्यस्त प्रमाण. आता हे व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला काय समजतंय? पहा, पहिली भाव कामगार आणि दुसरं दिवस. पहा, कामगार आणि दिवस दिलेले आहेत, इथं कामगार आणि दिवस दिलेले आहेत. आता याच्यामध्ये 20 कामगार दिले, पण एक काम आहे जे 20 कामगारांना काय होते 10 दिवसात पूर्ण करतात. 20 कामगार 10 दिवसात पूर्ण करतात. पहा, तेच काम 5 कामगार किती दिवसात पूर्ण करतील? 40 दिवसात पूर्ण करतील. 40 दिवसात जर 40 कामगार किती दिवसात पूर्ण करतील? 5 दिवसात पूर्ण करतील, असं दिलेलं आहे हे उदाहरण. असं हे उदाहरण दिले. आपल्याला उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं? तर ही एक बाब आहे लक्षात, 20 10 20 10 बाब. एक बाब कमी झाल्यास तिच्याशी संबंध दुसरी बाब काय होते? वाढते. दुसरी बाब वाढल्यास तिचे संबंध बाब काय होते? कमी होते. आणि त्यांचा काय असतो? गुणाकार स्थिर असतो, त्याला व्यस्त प्रमाण म्हणतात. आता ह्याचं जर दोन उत्तर आपण काढलं तर 2 अंश 1 येईल. ह्याचं 1 आणि हे गुणोत्तराच्या पद्धतीनं वेगवेगळे उत्तर येणार आहेत, त्यामुळे हे समप्रमाण नाही. हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. मग याचा गुणाकार स्थिर असतो का बघूया आपण. बरं, याचा गुणाकार करूया 20 पहिल्यांदा. 20 × 10 गुणाकार किती आला? 20 × 10 = 205. 5 × 40 गुणाकार किती आला? 4 × 20 = 240. 40 × 5 गुणाकार किती आला? 25 × 20. याच्यावरून आपल्या असं लक्षात येते की यांचा गुणाकार जो आहे तो काय आहे? समान आहे. म्हणजे गुणाकार काय आहे? स्थिर आहे. गुणाकार स्थिर काय आहे? गुणाकार स्थिर. गुणाकार स्थिर म्हणून हे उदाहरण काय आहे? हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे. हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचे. हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे. व्यस्त प्रमाणाचे प्रमाणाचे आहे. हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचं आहे. याच्या आधाराची उदाहरण आपण आता पुढे पाहणार आहोत. उदाहरण उदाहरण क्रमांक 1. एक मोठी भिंत बांधायला 20 मजुरांना 12 तास लागतात, तर 10 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील? बघूया आता उदाहरण. आता आपल्याला लक्षात आलं असेल याच्यामध्ये काय दिलेलं आहे? मजूर दिलेले आहेत आणि तास दिलेले आहेत. मग पहिल्यांदा आपल्याला मजूर लिहून घेऊया. मजूर आणि पुन्हा तास. आता मजूर किती दिलेले आहेत? तर मजूर आपल्याला 10 मजुरांना तेच काम करायला किती दिवस लागते? आता तेच काम करायचं आहे, ते मजूर बघायचं. पहा, 20 मजूर किती तास लागतात? 12 तास. 20 मजुरांना 12 तास लागतात. मग 10 मजुरांना किती सांगितले आहे? त्याच्याऐवजी आपण काय करूया? एक्स मागूया. त्याच्याऐवजी आपण काय करूया? एक्स मागूया. आणि उदाहरण सोडूया, बघूया. आता आपल्याला हे लक्षात येत असेल, मजूर आणि तास 20 12. 20 मजूर आहेत आणि 12 तास लागतात. मग कमी झाले आहेत मजूर, किती झाले आहेत? कमी. किती वेळ लागणार आहे? निम्मं लागणार आहे, 6 लागतील. इथं उत्तर बरोबर आहे ना? पण आता हे कसं उदाहरण सोडवायचं ते पाहणार. हे कशाचं उदाहरण आहे याच्यावर आपल्याला लक्षात येते? एक बाग वाढल्यास तिचे संबंध दुसरी बाग काय होते?
एक बाब कमी झाली तिची संख्या दुसरी बाब काय होते का माने कमी होते एक बाब वाढल्यास तिची संख्या दुसरी बाब काय होते वाढते त्याला काय म्हणायचं व्यस्त प्रमाणाचं उदाहरण म्हणजे हे उदाहरण कशाचं आहे हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचं आहे व्यस्त प्रमाणाचे आहे हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे म्हणून सुरू आहे उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे व्यस्त प्रमाणाचे आहे हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे मग व्यस्त प्रमाण काय म्हणतो गुणाकार स्थिर असतो 10 गुणिले x गुण पाहूया 10 गुणिले x बरोबर 20 गुणिले 12 हे मी असं का लिहिलं कारण गुणाकार व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार काय असतो स्थिर असतो म्हणजे पुढे लिहा गुणाकार स्थिर गुणाकार स्थिर व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार स्थिर असतो स्थिर असतो म्हणजे गुणाकार एकच असतो लक्षात गुणाकार एकच असतो आता इथं जो गुणाकार तुम्हाला लक्षात येत असेल बघा 20 आणि 12 चा गुणाकार जो येतोय तो या 10 आणि x चा गुणाकार आला पाहिजे मग आता इथं आपल्याला x चला बरोबर 10 इतके घालवायचे म्हणजे दोन्ही बाजूला कोणती क्रिया करावी लागेल 10 ने भागावं लागेल 10 ने पाहूया दोन्ही बाजूला 10 ने भागूया दोन्ही बाजूला 10 ने भागूया म्हणजे 10 गुणिले x भागिले 10 20 गुणिले 12 भागिले 10 बघूया ह्या 10 ला किती भाग झाले 10 10 एक 10 10 आणि 20 दोन येतील म्हणजे उरलं किती x इकडे येतो x बरोबर 2 गुणिले 12 किती आले 12 2 गुणिले 12 म्हणजे x बरोबर 12 आणि 24 x बरोबर 24 याच्यामध्ये 24 आहे म्हणजे एक बाब कमी झाल्यास त्याचे संबंध दुसरे बाब काय होते वाढते म्हणजे कामगार कमी झाले म्हणून काय म्हणले तास वाढले 6 10 वाढले इथं पहा काय होते कामगार कमी झाले तास वाढले म्हणजे एक बाब कमी झाल्यास त्याचे संबंध दुसरे बाब वाढते एक बाब कमी झाल्यास त्याचे संबंध दुसरे बाब वाढते एक बाब कमी झाले तिचे संबंध दुसरी बाब वाढते आणि दुसरी बाब वाढल्यास तिचे संबंध दुसरी बाब कमी होते या आणि त्यांचा गुणाकार काय असतो स्थिर असतो व्यस्त प्रमाणानंतर आता हे 24 आले सिस्टम 24 आले म्हणजे 10 मजुरांना तेच काम करायला किती दिवस लागतात 24 तास लागतात सॉरी 10 मजुरांना तेच काम करायला म्हणून लक्षात ठेवायचं करायला किती तास लागतात 24 तास लागतील 24 तास लागतील पाहिजे पुढचं दोन काय आहे वाचन करूया एका शासकीय गोदामातील धान्य साठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो तर तो धान्य साठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल पाहणार आहोत आता पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे माणसं आणि दिवस दिले माणसं आता पाहूया माणसे किती आहेत माणसे किती आहेत 4000 माणसं आणि दिवस माणसं आणि दिवस बा माणसे आणि काय दिले दिवस माणसे किती 4000 त्यावेळेस किती दिवस धान्याचा पुरतो 30 दिवस होते आणि माणसं 6000 असतील त्यावेळेस विचारायला लागतात किती विचारलाय 6000 मग त्यावेळेस काय असणार आहे एक्स मानावं लागणार एक्स मानलं मानल्यानंतर हे काय उदाहरण आपल्याला दिसते व्यस्त प्रमाणाचे हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचे व्यस्त प्रमाणाचे
आहे हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचं आहे मन व्यस्त प्रमाणामध्ये काय म्हणा का स्थिर असतो तो एक सहजच म्हणा पण सहजा गुणिले एक्स पहिल्याने घ्या पुन्हा 4000 गुणिले 30 कारण काय गुणाकार स्थिर गुणाकार स्थिर गुणाकार स्थिर गुणाकार स्थिर मग आता या दोन्ही बाजूला काय प्रतिक्रिया करावी लागेल सहाचा आपण काय करावा लागेल भागावा लागेल इथे सहाचा गुणिले एक्स असेल पहा हे सहाचा करावा भागावा लागेल गुणिले म्हणून समानतेचा गुणाकार गुणधर्म आकार गुणधर्म वापरावा लागेल आणि सहा हजार गुणिले एक्स वाटले 6000 बरोबर 4030 भागिले 6000 ह्या 6000 आणि 6000चा 3 ह्या 3 शून्य आहे 3 शून्य जातील राईट 6 6 एक 6 आणि 6 5 30 उत्तर काय पहा तर उत्तर काय तर x बरोबर 2 4 4 आणि इकडे 5 उरले 5 म्हणजे x बरोबर 4 5 20 म्हणजेच काय 6000 माणसांना 20 दिवस लागले 20 दिवस त्यांनी सांगितले म्हणून 6000 माणसांना 6000 माणसांना 20 दिवस 20 दिवस धान्य साठा पुरेल 20 दिवस धान्य साठा पुरेल बा या उदाहरणामध्ये जर समजा आपल्याला काय करायचं असेल 20 इथं तुम्ही घेतलं तर याचा गुणाकार केला किती येणार 4 3 12 12 येतील आणि वर पहा जर आपल्याला पडथळा जरी करायचा असेल तरी आपण करू शकतो पहा 4 3 12 असं करून आपण उदाहरण सोडवू शकतो 4 3 12 आणि त्याच्यावरती 4 शून्य पहा इथं 6 आणि इथं किती लाईल 20 6 3 12 आणि त्याची वरती 4 शून्य म्हणजे 4 शून्य म्हणजेच काय ना 1 लाख 20 1 लाख 20 बरोबर इथं 20 म्हटल्यानंतर बरोबर येते म्हणजेच एक बाग वाढल्यास त्याचे संबंधित बाग काय होते कमी होते एक बाग कमी झाल्यास त्याचे संबंधित बाग काय होते वाढते याला काय म्हणायचं व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो